तुम्ही ज्यावेळेस वंचित आघाडीत होता त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे आणि परत बीजेपीत आला तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे यात तुमची नाही प्रकाश आंबेडकरांची भूमिका जी आहे ती आजही आहेच ना माझी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे हे प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका आहे कालही आहे आजही आहे उद्याही राहील मी भाजपमध्ये प्रवेश करताना सुद्धा तुम्ही माझं भाषण काढून ऐका की बाबा वंचित घटकांना न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी आपण इथून पुढे सुद्धा काम करत राहील प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरती माझा आक्षेप नाही आजही नाही उद्याही असायचं काही कारण नाही आणि प्रकाश आंबेडकर हे व्यक्तिमत्व वेगळं आहे मग ते काय पक्ष म्हणून नाही प्रकाश आंबेडकर ही सर्वांची मालमत्ता आहे ते बाबासाहेबांचे नातू आहेत पक्ष हा नंतर आला वंचित आघाडीची निर्मिती आता कधी वर्ष दीड वर्षापूर्वी झाली पण प्रकाश आंबेडकर साहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत त्यामुळं जे मानत असतील आणि जे नसतील त्यांचे ते नेते आहेत ते काय असं काय मानायचं कारण नाही ज्यांच्यामुळं आपण राजकारणात आहे बाबासाहेबांच्यामुळं त्यामुळं त्यांच्या वारसांना आपण मानायलाच पाहिजे मग पक्षात असो काय नसो काय पक्षात नसणारे अनेक लोक मानतात त्यांना.